मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, पण सांगलीत तो सुद्धा आता शहरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि रस्त्यांवर पाणी शिरलंय, अनेक जण घरात अडकलेले आहेत आणि सांगलीतल्या बचाव पाळव्याकडे निघाली आहे. ज्या शिरगावमध्ये ही सगळी मंडळी अडकलेली होती, पाणी जे आहे ते काही अंशी समतल आहे, तिथंच थांबलंय, फार वाढ होत नाहीये. मात्र कालपासून पाणी भरल्यानंतर ही सगळी मंडळी जी आहे ती अडकून पडलेली होती. गेले 2 दिवस शिरगावमध्ये बोटीने रेस्क्यू करायचं काम जे आहे ते सुरू आहे. एकीकडे एनडीआरएफ काम करते, दुसरीकडे स्थानिक तरुण जे आहेत ते आणि जिल्हा परिषदेच्या बोटी ज्या घेण्यात आलेल्या होत्या गेल्या वर्षीच्या 2019 पुरानंतर, त्याच्यामध्ये तिने या नागरिकांना रेस्क्यू करण्यात येते. आपल्या सोबत हे सगळे नागरिक आहेत, त्यांना विचारूया आपण, तुम्ही कधीपासून अडकलेले होते आणि तुम्ही किती जणांना रेस्क्यू केले? हे बघा, रेस्क्यू करण्याचं काम कालपासून सुरू आहे. काल आम्ही किमान 600 लोकांना, म्हणजे वयोवृद्ध लोक, महिला आणि लहान मुलं यांना आम्ही प्रथमतः या गावातून वायव्या या ठिकाणी स्थलांतरित केलं आहे. काल किमान 600 लोकांना आम्ही स्थलांतरित केलं आहे. गेले 3 दिवस आम्ही या पाण्यात आहोत. 4 दिवसापूर्वी नागठाणे रस्ता बंद पडल्यापासून आमची इतर गावांशी संपर्क आणि वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे आणि तेव्हापासून आम्हाला या बोटीवरूनच, या नावेच्या आधारावरच या पाण्यावरती स्थलांतरित व्हावं लागतंय. ठीक आहे, तू कधीपासून अडकलेली होती दीदी, तुला काय भीती वाटली का पाणी बघून? थोडीफार वाटली, पण आम्ही 3 दिवसापासून अडकलो इथे. पाण्यापाशी कालपर्यंत पाणी एवढं जास्त नव्हतं परवापर्यंत, पण कालपासून भरपूर पाणी वाढले आणि येथील नागरिक आम्हाला खूप छान पद्धतीने इथून व्यवस्थित सेफपणे आम्हाला इथून घेऊन चाललेत, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. मी आता 12वी झाली माझी. 12वी झाली. तुमच्या घरी पाणी वगैरे आहे का? हो, भरपूर आहे पाणी. घरात पाणी शिरले? हो. तू कितवीला आहे छोटू? तिसरी. तिसरीला? हा. तू पहिल्यांदा पूर बघितला मागच्या वेळेस आलं तेव्हा कितवीला होता? तेव्हा दुसरीला. तेव्हा दुसरीला होता काय? 2019 ला पहिलीला असेल. हा, पहिलीला. तेव्हा पाणी बघितलं होतं का एवढं? हो. पाणी बघून भीती वाटली का आता? नाही. आता घरात पाणी आहे का? हो. कुठे थांबले होते? वरच्या खोलीत थांबलेले. ही सगळी रेस्क्यू केलेली कुटुंब आहेत, इथून तुम्ही जाणार कुठे आता रेस्क्यू केल्यावर? आम्हाला आता इथून जाण्याला मार्ग सगळीकडेच पॅक आहे, हायवे वगैरे. इथून आता बाहेर सोडल्यानंतर कुठे जाणार? नातेवाईकांकडे? हो, नातेवाईकांकडे. इथून ही सगळी मंडळी रेस्क्यू केल्यानंतर नातेवाईकांकडे जातात आणि तिथं त्यांची सोय जी आहे ती लावायचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय. रोज कालपासून जवळपास अशाच पद्धतीनं 1000 भर नागरिकांचं स्थलांतर जे आहे ते आसपासच्या ठिकाणाहून करण्यात आलेलं आहे. घरांमध्ये पूर्ण पाणी गेलेला हा सगळा परिसर तुम्ही पाहताय. कित्येक किलोमीटरवरती केवळ पाणी दिसतंय. जिथं काही काळापूर्वी नागरी वस्ती होती तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती समोरून आणखी एक बोट जी आहे तिनं रेस्क्यू आपण पाहतोय. या अशाच पद्धतीनं या बोटींच्या मदतीनं स्थानिक नागरिक जे खास प्रशिक्षित केले गेलेत दरवर्षीच्या या पुराच्या अनुभवामुळे आणि त्यामुळे या रेस्क्यूमध्ये स्थानिकांची प्रचंड मोठी मदत होत असते. केवळ एनडीआरएफच्या मदतीनं या लोकांना बाहेर आणणं हे शक्य नव्हतं इतक्या मोठ्या प्रमाणावरती. अनेक जण ज्यांची गायीगुरं जी आहेत ती गावामध्ये असल्यामुळे ते बाहेर यायला तयार नाहीत. शेवटी काल ज्येष्ठ नागरिक, महिला, वयोवृद्ध यांना बाहेर आणण्यात आलं. तरुण मुलं जी आहेत त्यांना जनावरांची काळजी घ्यायला सांगण्यात आलेली होती आणि त्यांच्या मदतीनं जनावरं जी आहेत ती एका उंच ठिकाणी नेऊन बांधण्यात आलेली आहेत. ही सगळी मंदिरं जी आहेत ती आपण पाहतोय पाण्याखाली गेलेली. पाण्याचा एकूण अंदाज येऊ शकतो आपल्याला याच्यावरून साधारण किती पाणी जे आहे ते या परिसरामध्ये भरलेलं आहे. 20 ते 25 फुटाच्या वरती पाण्याची पातळी असेल. ही सगळी शेड्स जी आहेत, काही ठिकाणी गोठे आहेत, काही ठिकाणी चाळी आहेत शेतमाल साठवण्याच्या, सगळं पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. आणि शाळा जी आहे, जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे ती आपण पाहतोय, ती सुद्धा पूर्ण पाण्यानं वेढली गेली आहे. पूर्ण वर्गांमध्ये सगळीकडं पाणी भरलेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये गेले 2 दिवस मोठं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते राबवलं जात आहे प्रशासन आणि सगळ्यांकडूनच. ही सगळी अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती आहे. नागरिकांचं मोरल टिकवून ठेवायचं,
धीर जो आहे तो टिकवून ठेवायचा आणि नागरी वस्तीमधून या अशा पद्धतीनं बोटी ज्या आहेत त्या बोटी चालवून नागरिकांना घेऊन जायचं. एकीकडे या पाण्यावर बोटी चालवण्याचंही आव्हान आहे तर दुसरीकडे या नागरिकांना सुरक्षित घेऊन जाणं हे सुद्धा मोठं आव्हान जे आहे ते या रेस्क्यू करणाऱ्या सगळ्या मंडळींवर एनडीआरएफचे जवान असतील किंवा इथले स्थानिक तरुण जे तयार झालेत या रेस्क्यू ऑपरेशनसाठी त्यांच्यासाठी सुद्धा ही अत्यंत मोठी गोष्ट आहे. आपण पाहतो या बंगल्यामध्ये सुद्धा पाणी जे आहे ते कशा पद्धतीने भरलं. इथले नागरिक जे आहेत त्यांनी पूर्वीच पाणी भरत असताना स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतलेला होता. सुदैवानं गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी फार विरोध जो आहे तो काही नागरिकांकडून झाला नाही स्थलांतरित व्हायला, कारण 2019 अनुभवाची पार्श्वभूमी त्याला होती आणि नागरिकांनी स्वतःहून घर सोडायचा निर्णय घेतला. स्थलांतरित ते झाले आणि त्याचा परिणाम म्हणून प्रशासनाला फार त्रास यावेळी झाला नाही. गेल्या वेळी जसा त्रास झालेला होता केवळ ज्यांची जनावरं आहेत अशी मंडळी मात्र आपली जनावरं सोडून यायला तयार नाही आहेत. त्यांच्या कुटुंबातलं कुणी ना कुणी मागे थांबते. प्रत्येक घरात पाणी भरलेलं आहे इथं आणि ही फार अत्यंत विदारक परिस्थिती असते. वर्षानुवर्ष तुम्ही ज्या गोष्टी एक एक रुपया गोळा करून जोडून तयार करता त्यांची अशा परिस्थितीत ही जी वाताहत होते किंवा नुकसान जे होते हे पाहणं फार जड असतं. त्याही परिस्थितीत हे लोक जे आहेत ते लढतायत. गेले 2-3 वर्ष सातत्यानं पुराचा फटका बसूनही इथली लोकं जी आहेत ती टिकून आहेत. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गेले 2 दिवसात या परिसरामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, कुणीही जखमी झालेली नाही ही त्यातल्या त्यात सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. आणि आज सकाळपासून ऊन पडलंय, पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे पाणी अजून वाढणार नाही अशी सगळ्यांकडून शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे काही अंशी तरी नागरिक जे आहेत जे धास्तावलेले होते ते थोडेसे रिलॅक्स झालेत किंवा जरा धीर जो आहे त्यांचा तो आलाय असं म्हणता येईल आपल्याला. या आता प्रत्यक्ष नागरी वस्तीतून या अशा पद्धतीनं प्रत्यक्ष नागरी परिस्थितीतून बाहेर निघता येते. या बोटी या नागरी वस्तीमध्ये थांबवणं हेही मोठं आव्हान असतं आणि त्या दृष्टीनं या बोटी ज्या आहेत त्या थांबवल्या जातात. नागरिकांना इथं खाली उतरवलं जाईल, एक एक करून रेस्क्यू केलं जाईल. त्याची तयारी जी आहे ती या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे आणि हे सगळे सुरक्षित प्रशासनाच्या मदतीनं या पुराच्या पाण्यातून बाहेर पडले. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसाटे सह वैभव सोनवणे, News 18 लोकमत, वाळवा, सांगली. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे हे स्वतः तिथे या एनडीआरएफच्या बोटीमध्ये होते आणि त्यांनी दाखवलंय कशा प्रकारे लोकांना तिथून सोडवलं जात आहे. अंगावर काटा उभा राहतो, नजर जाईल तिथे पाणी असं आणि अशातनं या लोकांना सोडवलं जात आहे. सांगलीला पुराचा पुन्हा एकदा फटका बसलाय. कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेलीत. शिरगावला सुद्धा पुराचा फटका बसलाय, अनेक इथली सुद्धा घरं पाण्याखाली गेलीत. अनेक कुटुंबांची अक्षरशः वाताहत झाली आहे. गावातल्या गोडाऊनमध्येच संसार मांडण्याची वेळ अनेकांवर येऊन ठेपली. वाळवाजवळच्या शिरगावमध्ये चारही बाजूंनी पुराच्या पाण्यानं गावाला वेढल्यानंतर जवळपास 50% घरांमध्ये पाणी जे ते शिरलेले आणि तिथले अनेक नागरिक जे ते गावातच उंच ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत. रेस्क्यूसाठी ते जात नाही आहेत. आपण ही कुटुंब जी आहेत ज्यांची घरं पाण्याखाली गेलीत त्यांच्याशी बोलूयात. त्यांनी या अशा पद्धतीनं त्यांचा संसार जो आहे तो आणून ठेवलाय इथं. तुमचं घर पाण्यात गेलंय, काय झालंय? गेले पाण्यात गेले. बरं, तुम्ही कधीपासून राहता इथं? आता 2 दिवस झाले. 2-3 दिवस घेऊन येत. तुम्ही रेस्क्यू करून घेऊन जात आहेत, बाहेर का जात नाहीत? बाहेर जात मस्त राहित म्हणून जात नाही. जनावर सगळे तुमच्या कुटुंबातले लोक? किती कुटुंब आहेत इथं? कुटुंबस्थ इथे 17-18 जण आहेत. 17-18 जण पाहुणे सगळे राहतात. ठीक आहे, आपण इथं या महिला पण आहेत त्यांच्याशी बोलू आपण. तुम्ही सगळे तुमची घरं सोडून आलात, आता काय परिस्थिती? घरी काय काय ठेवलेले होते आणि काय काय घेऊन आले? सगळं भिजले घरात. सगळं भिजले. तुम्ही बाहेर का जात नाही? रेस्क्यू करायला येतात त्यांच्यासोबत. गुराढोर असतात पाठीमागे. 2019 पाणी आलं
तेव्हा पण अशीच परिस्थिती होती का? तेव्हा मी नव्हती इथं. साहित्य आमचं सगळं पूर्ण भिजलेलं आहे आता. बरं, तुमच्याही घर पाण्यात गेलं? होय होय, धान्य बिन्य सगळं आमचं साहित्य टीव्ही बिव्ही सगळं पूर्ण पाण्यात गेलेलं आहे. बरं, घरात आता आम्ही इकडे येऊन राहिलो म्हणजे पाहुण्यांच्याकडे आलोय. आता पाहुणे काय देतात तेच आम्ही घ्यायला लागलोय आता खायला. आमचं काही राहिलेलं नाही शिल्लक. तिथली दोन तीन घरं आमची पूर्ण पाण्याखाली गेलेले. साहित्य काही नाही, पूर्ण पाण्यात गेलं. एका रात्रीत पाणी वाढल्यामुळं आम्हाला काहीच करता येईना. त्यामुळं आम्ही इकडं सोसायटीच्या गोडाऊनमध्ये येऊन राहिलोय पाहुण्यांच्या पिशी. पिल्लू कोणी आणलंय? पिल्लू आमचंच आहे तिकडं आणलंय. बरं, ठीक आहे. ही परिस्थिती आहे या कुटुंबांची ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलंय. सोसायटीचं गोडाऊन आहे की या गोडाऊनमध्ये हे सगळे इथं राहिले. वास्तविक प्रशासनाकडून त्यांना आव्हान केलं जातंय सातत्यानं. अच्छा, ठीक आहे. सातत्यानं त्यांना आव्हान केलं जातंय बाहेर यायला. मात्र गुरं आहेत, जनावर आहेत, इथं त्यांना सोडून जायचं कसं असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. तुर्तास गावातल्या या भागामध्ये अजून पाणी चढलेलं नाहीये. प्रशासनातले लोक किंवा एनडीआरएफचे लोक जे त्यांना आवाहन करतायत, मात्र त्यांनी इथंच राहणं पसंत केलंय कारण त्यांची जनावरं आहेत. या जनावरांना सोडून त्यांना जायचं नाही, त्याच्यामुळे तात्पुरतं या अशा पद्धतीनं इथं व्यवस्था त्यांनी स्वतःची केली आहे. साधारण 17 ते 18 जण जे आहेत ते या गोडाऊनमध्ये राहत आहेत. आपलं अगदी छोटं कुत्र्याचं पिल्लू सुद्धा ते सोबत घेऊन आले. त्यांच्या घरातला सगळा संसार जो आहे तो पूर्ण पाण्याखाली गेला असं त्यांचं म्हणणं आहे. टीव्ही असेल किंवा सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या पाण्यानं बुडून त्यांचं नुकसान झालेलं आहे. हे 2019 झालं होतं का? तुम्ही 2019 हीच परिस्थिती होती? हीच 19 बी हीच परिस्थिती होती. आम्ही इथं येऊन राहिलो होतो सोसायटीच्या गोडाऊन मध्ये. हा, लोकमतची आली लोक, तिने बी आम्ही 6 दिवस होतो इथं. बर, ठीक आहे. त्यांची प्रतिक्रिया घेऊ. घर पात्रात त्याचं काही देणं नाही, दोन पैसे मिळणं नाही, करणं नाही. बाहेर असणाऱ्या माणसांनी तुम्ही पैसे दिले जा. कशाला पाहिजे काय तुमची टीव्ही फीव्ही काय सुद्धा मिळत नाही. गेल्या वेळेस तुम्हाला मदत मिळाली ना? गेल्या वेळेस कशाची मदत मिळाली? नदी पात्रात घर आहे आमचं आणि इथं वर येणाऱ्याला तुम्ही पैसे दिले. तुमचं पंचनामे झाले नव्हते? पंचनामे केलेत की काय त्याला करायचं करून? कशाला कोण विचारते? ठीक आहे. यांच्या तक्रारी आहेत, गेल्या वर्षीच्या पुरामध्ये त्यांचे पंचनामे झालेले असून, नुकसान झालेलं असून, त्यांना राज्य सरकारकडून मदत जी आहे ती मिळालेली नाही. त्याच्यामुळे या सगळ्या व्यवस्थेवर त्यांचा फार काही विश्वास आहे असं दिसत नाही. या सगळ्यांना फार काही उपयोग होतो असं त्यांचं म्हणणं नाही. त्याच्यामुळे आपापल्याच पातळीवरती हा लढा जो आहे तो लढण्याच्या विमनस्क स्थितीमध्ये ते दिसून येतात. हे सगळं विदारक आहे. राज्य सरकारने याबाबत अत्यंत तातडीच्या नोंदी घेतल्या पाहिजेत आणि या सगळ्या पूरग्रस्तांना किमान जाहीर केलेल्या मदती तरी पोहोचवल्या पाहिजेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनोने, न्यूज 18 लोकमत, सांगली, बाळापूर.